कोणत्या संकल्पना समजावून घेतल्या यावर एकदा पाहूया आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्याला कोणत्या संकल्पना समजावून घ्यायच्या आहे यावर एक नजर टाकूया पहिल्या भागात आपण गद्य म्हणजे काय पद्य म्हणजे काय तसेच वृत्त कशाला म्हणतात या संकल्पना समजावून घेतल्या तर आता दुसऱ्या भागामध्ये आपणाला मात्रा म्हणजे काय लघु गुरु तसेच गण म्हणजे काय यती किंवा भंग म्हणजे काय या संकल्पना समजावून घ्यायच्या आहे यातील पहिली संकल्पना ती म्हणजे मात्रा हे आपण एकदा समजावून घेऊ मात्रा म्हणजे एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास लागणारा जो कालावधी आहे त्यास मात्रा असे म्हणतात उदाहरणार्थ स हे अक्षर लघु रस्व आहे म्हणून त्याची मात्रा एक घेतात आणि गणामध्ये लिहिताना ते अर्धचंद्राकृती या चिन्हाने दाखवितात थोडक्यात अर्धचंद्राकृती हे इंग्रजीतील समान दिसणारे चिन्ह आहे तसेच सा हे अक्षर गुरु म्हणजे दीर्घ आहे म्हणून त्याची मात्रा दोन घेतात तर ते संयोगचिन्हाने दर्शवितात संयोग चिन्ह म्हणजे थोडक्यात ही आडवी रेषा आहे या चिन्हाने दर्शवितात हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना लघु म्हणजे रस्व त्याची मात्रा एक घेतात आणि ते अर्धचंद्राकृती चिन्हाने दर्शवितात तर गुरु म्हणजे दीर्घ आणि त्याची मात्रा दोन घेतात आणि ते संयोग चिन्हाने दर्शवितात यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे गण गण म्हणजे कवितेतील अक्षर मोजण्याचे माप होय एखादे वृत्त कोणत्या प्रकारचे आहे हे ठरवताना त्या कवितेतील चरणातील अक्षरांचा तीन तीनचा एक गट पाडतात या गटालाच गण असे म्हणतात मग वृत्तामध्ये एकूण आठ गण आहेत मग हे आठ गण कोणते आहेत तर य र तन भ सम हे आठ गण आहेत मग हे लक्षात ठेवायचे कसे तर हे लक्षात ठेवण्यासाठी याचे शब्दरूप बनवावे उदाहरणार्थ य र तन भज सम यर तन या पद्धतीनं आपण ही गण लक्षात ठेवू शकतो मग ह्या गणांचा तक्ता जो आहे हा देखील आपण एकदा पाहूया गणातील पहिले अक्षर घेऊन या गणाला नाव देतात आता यामध्ये गण जे पाडलेले आहेत यामध्ये य गण आद्य लघु यमाचा य या गण मध्यलघु राधिका र गण अंत्यलघु तारा त गण सर्व लघु नमन न गण गुरु भास्कर भ गण गुरु जनास ज गण अंत्यगुरु समरा स गण सर्व गुरु मानावा म गण ही जी गण आहेत ही लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे आणि ही गण जर लक्षात राहिली तर बरेचसे प्रश्न आपल्याला या गणांवर देखील येऊ शकतात आद्य लघु म्हणजे सुरुवातीला लघु आहे मध्यलघु म्हणजे मधोमध लघुचिन्ह आहे अंत्य लघु म्हणजे फक्त अंत्य म्हणजे शेवटी लघुचिन्ह आहे सर्व लघु म्हणजे या ठिकाणी सर्व लघु आहेत त्यानंतर आद्य गुरु, त्या गुरु म्हणजे फक्त सुरुवातीलाच गुरु चे चिन्ह आहे त्यानंतर मध्य गुरु म्हणजे मधोमध गुरु आहे अंत्यगुरु म्हणजे शेवटी गुरुचे चिन्ह आहे तर सर्व गुरु या ठिकाणी सर्व गुरुचे चिन्ह आहेत हे आपण गण या गणतक्त्यावरून लक्षात ठेवणे आवश्यक आहे त्यानंतर वृत्तामधील पुढचा महत्वाचा घटक तो म्हणजे यती आता यती म्हणजे काय तर कवितेचे चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थोडेसे थांबतो किंवा विराम घेतो त्यास यती असे म्हणतात जर यतीमुळे शब्द तोडला जात असेल तर त्या ठिकाणी यती भंग झाला असे म्हणतात हे समजून घेण्यासाठी पुढील उदाहरण आपण अभ्यासूया जगी तो चितो मानवी धन्य होतो हे चरण म्हणताना आपण सहाव्या अक्षरावर थांबतो तुम्ही जर हे चरण नीट म्हणला जगी तो चितो मानवी मा तोडून नवी धन्य होतो असं म्हणतात म्हणून या ठिकाणी यती ही सहाव्या अक्षरावर येते आणि यामुळे शब्द तोडला जातो म्हणून येथे ये भंग झाला असे म्हणतात याप्रमाणे वृत्तातील दुसऱ्या भागामध्ये आपण मात्रा त्याचबरोबर लघुगुरु त्याचबरोबर गण आणि यती या संकल्पना समजावून घेतल्या आहेत